मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे 12 वाजले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला. त्याचबरोबर लढायला निघाले होते त्यांनी नाडा सांभाळावा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी जेपी नड्डा यांना इशारा दिला. बाळासाहेबांचा फोटो वापरताना स्ट्राईक रेट सांगता असा सवाल उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या भाषणात केला होता. त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमचा स्ट्राईक रेट 47% तर ठाकरेंचा स्ट्राईक रेट 42% असल्याचं सांगितलं. नवीन निशाणी घ्या आपण त्यातल्या शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली, देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांवर होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं. तर काँग्रेसच्या वोट बँकेने उद्धव ठाकरेंना तारल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. परंपरागत शिवसेनेचा मतदार आपल्याकडे असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केला. शंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता शिवसेनेचं धनुष्यबाण न घेता लढून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिले. तर मी बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे असा पलटवार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली. त्याचबरोबर एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तर भुजबळांनीही संपर्क केला नाही की ठाकरे गटाकडूनही भुजबळांना संपर्क केला नसल्याचं म्हटलं. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जहरी टीका केली तर शिंदे गटाला डोमकावळा म्हटलं. कितीही प्रयत्न करा तरी शिवसेना संपणार नाही. भगवान शंकरानं हालाहाल प्राशन करताना जो थेंब धरतीवर पडला त्या थेंबातून तयार झालेली ही शिवसेना आहे. आमच्यावर कितीही अघोरी प्रयोग केले तरी ते चालणार नाही असा घणाघात राऊतांनी शिंदेंवर केला. शिवसेना ठाकरे पक्षाचा 58वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे गटानं निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरेंचा अनेक नेत्यांनी सत्कार केला. तसंच लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या सर्व उमेदवारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. वर्णित पद गिरी आता भेंडी बाजारातून लढणार का अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता केली. वर्णीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला फक्त 6000 आघाडी मिळाली होती त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला. ईव्हीएम हॅक केले असतं तर राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव ही जिंकून आले असते. तुम्ही जिंकला तर ईव्हीएम चांगलं, हरला तर वाईट असं म्हणत ईव्हीएम वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा वर्णीच्या एनएससीआयमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. मात्र मागून आलेले अजित पवार नसते आणले तरी चाललं असल्याचं म्हणत कदम यांनी महायुतीला घरचा आहेर दिला. बाळासाहेबांनी ज्या पंजाबविरोधात भूमिका घेतली काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत युती करणार नाही असं म्हटलं त्या बाळासाहेबांच्या पुत्रानं काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं यापेक्षा दुर्दैवी दिवस दुसरा नाही असा घणाघात शिवसेना शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा वर्णीच्या एनएससीआयमध्ये साजरा करण्यात आला. शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. उभाटा गटानं दुसरा वर्धापन दिन साजरा करावा कारण त्यांची नोंदणी 2 वर्षांपूर्वी झाल्याचं ज्योती वाघमारे यांनी म्हणत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंना शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खुर्ची सोडावी लागली. शिवसेना नेते रामदास कदम स्टेजवर आले तेव्हा प्रतापराव जाधवांनी आपली खुर्ची रामदास कदमांना दिली आणि ते भरत गोगावलेंच्या खुर्चीवर बसले. अखेर भरत गोगावलेंना पहिल्या रांगेतली खुर्ची सोडून शेवटच्या रांगेत बसावं लागलं. नारायण राणे भ्रष्ट मार्गानं निवडून आल्याचा आरोप करत ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याचबरोबर कारवाई करण्याची मागणी केली. 7 दिवसात कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही निवडणूक आयोगाला देण्यात आला. त्यासंदर्भातली तक्रार आज आमचे ऍडव्होकेट. आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही मात्र उद्या निवडणुका येतील तेव्हा राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतो असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. बारामतीच्या निरावासगावमध्ये जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलं.
लोकसभेत विजय मिळवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्याचा दौरा केला. यावेळी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सुळेंचं स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करत जेसीबीने हार घालून शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं. मुंबईमध्ये 21 जून रोजी भाजप कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, मात्र महायुतीमध्ये सीएम पदाबाबत अजून चर्चा झालेली नाही. दिल्लीतल्या बैठकीत सीएम पदाबाबत वरिष्ठ नेते नंतर चर्चा करतील असं सूचक विधान बावनकुळेंनी केले. यावर राऊतांनी जोरदार टीका केली. बावनकुळे म्हणतात त्या नेत्याचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव महाविकास आघाडीने केला अशी टीका राऊतांनी केली. संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भुमरे हे राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी आले होते. पिंपरी विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सध्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे पिंपरीचे आमदार आहेत, मात्र आता याच पिंपरी विधानसभेच्या जागेवर आरपीआयनं दावा केला. आरपीआयच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी पिंपरीतून लढणार असल्याचा चंग बांधला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या बॅनरवर पवारांचे फोटो असल्यानं चर्चांना उधाण आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंना जाहीर पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे झिरवाळांना परतीचे वेध लागलेत का अशी चर्चा सुरू आहे. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर झळकू लागलेत. कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली असून लोकसभा झाली वारं फिरले जोरात, आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला. महायुतीमध्ये जागावाटपाचं धोरण येत्या 15 दिवसात निश्चित होईल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाची चर्चा नाहीये, मात्र आमच्या असलेल्या जागांचा बेस धरूनच पुढची चर्चा केली जाईल अशी माहिती तटकरे यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीची लोणावळ्यामध्ये सभा पार पडली. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये लोकसभेच्या पराभवावर चर्चा करण्यात आली. तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे, मात्र मनोज जरांगेंचं समाधानच होत नसेल तर आम्ही काय करणार असं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. गिरीश महाजनांना मनोज जरांगेंनी उत्तर देताना सगळे सोरे अंमलबजावणी करण्याची आणि टिकवण्याची ही जबाबदारी सरकारची असल्याचं म्हटलं. आरक्षणाचा मुद्दा तातडीनं दिल्लीला गेला पाहिजे अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. मराठा ओबीसींचं इतर समाजांच्या मागण्यावर चर्चा व्हावी अशी मागणीही सुळे यांनी केली. तर जितेंद्र आव्हाड ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार असल्याची माहिती ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट राहिलेली आहे. राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाकडेही लक्ष द्यावं अशी मागणी पंकज भुजबळ यांनी केली. पंकज भुजबळांनी पुण्यात आंदोलन करत असलेल्या अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांची भेट घेतली. राज्य सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला सगळे सोरे अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी ससाणे बेमुदत उपोषणाला बसलेत. लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या शिष्टमंडळावर प्रश्न उपस्थित केले. ते शिष्टमंडळ होतं की वैयक्तिक कारणासाठी आले होते असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राज्य सरकारला केला. याला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. मंत्री कधी वैयक्तिक भेटायला जात नसतात, ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून जातात असं उत्तर महाजनांनी दिलं. जरांगे आणि भुजबळांच्या वादावर बच्चू कडू मध्यस्थी करणार, दोघांची भेट घेऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कडूंनी म्हटलं. मराठा तसंच ओबीसी वाद मिटवावा असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगे आणि भुजबळांना दिलाय. दोघांनाही भेटून यावर तोडगा काढणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके जालन्यातल्या अंतरवाली सराटीत 7 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. प्रकाश आंबेडकर त्यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीदरम्यान ते हाकेंसोबत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.